राज्याला अवकाळी पावसानं मोठा झटका दिलाय. राज्यातील 325 तालुक्यांमधील शेतीचं नुकसान झालंय. राज्य सरकारनं अवेळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी 10,000 कोटींची तरतूद केली आहे. सलग 3 वर्षांपासून दुष्काळात पिसलेल्या मराठवाड्याला यावेळी अतिवृष्टीनं मारलं. ऐन पीक कापणी आणि खळे करण्यापूर्वीच परतीच्या लांबलेल्या पावसानं शेतकरी पुरते हैराण झालेत. 48,70,000 हेक्टरांपैकी 35,00,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. मका आणि बाजरी पिकाला जागच्या जागी नवे मोड आलेत. सोयाबीनची तराही तशीच झालीय. कापसाच्या बोंडात पाणी शिरलंय. काही कापूस काळा, त्यावर आता लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. बोंडाईचं संकटही कायम आहे. ज्वारीचं नुकसान मोठं आहे. परिणामी दुष्काळात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जगायचं कसं. अतिपावसामुळे हा प्रश्न अद्यापही कायम आहे.